फेसबुक पेजच्या माध्यमातून सर्वांना जय भीम। आज दिवसभरातल्या सर्व घडामोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहीत झालेले आहेत। गेल्या 3 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अपमानाच्या निषेधार्थ जो पिंपरी चिंचवडमध्ये शाही फेकीचं प्रकार झाला, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामधून लाखो करोडो लोकांनी संपूर्ण देशामध्ये याचा निषेध केलेला आहे। आणि त्या निषेधानंतर काल पिंपरी चिंचवड कोर्टामध्ये परिवर्तनवादी, आंबेडकरवादी शेकडो वकिलांच्या माध्यमातून आपल्या या सर्व तरुणांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये न्यायालयाचं युद्ध लढण्याचं काम झालं। बांधवांनो, सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला एक 2 महत्त्वाच्या बाबी सांगण्यासाठी या लाईव्ह येण्याच्या पाठीमागं कारण आहे। आत्ता दुपारी मला वाटतं 5-6 संध्याकाळच्या वेळेमध्ये महाराष्ट्राचे तंत्र शिक्षण मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या नावावर एक पत्र सोशल मीडियामध्ये आलेलं आहे। काही न्यूज चॅनलमध्ये सुद्धा असं दाखवलं जात आहे की चंद्रकांत दादा पाटील यांनी जाहीर माफी मागितलेली आहे। आणि या प्रकरणामध्ये ज्या 11 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे त्यांचंही निलंबन रद्द करा, मागं घ्या। ज्या तरुणांनी शाई फेक केलेली आहे त्यांच्यावरचीही कारवाई मागं घ्या। अशा प्रकारचं एक पत्र, ते अधिकृत आहे की नाही त्याची अद्यापपर्यंत तरी तपासणी झाली आहे की नाही मला माहीत नाही, पण अशा प्रकारचा सोशल मीडियामध्ये दुपारपासून संध्याकाळपासून हा फार झपाट्यानं प्रचार होतो आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांना आज दिवसभरामध्ये पिंपरी चिंचवड शहरातले सर्व परिवर्तनवादी पक्ष संघटना, त्यामध्ये मी स्वतः वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज आम्ही इथले जे पोलीस आयुक्त आहेत आदरणीय अंकुश शिंदे साहेब यांच्यासोबत आपल्या सगळ्या लोकांच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून आपण चर्चा केलेली आहे। आयुक्त साहेबांच्या समोर मी या सगळ्या बाजू मीही मांडलेले आहेत। अनेक आमचे काही पदाधिकारी वेगवेगळ्या संघटनेचे याच्यामध्ये त्यांनी बाजू मांडलेल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं आपण जी बाजू मांडलेली आहे की हे सगळे चुकीचे आणि खोटे गुन्हे आहेत, हे रद्द करण्यात यावे। आणि तशा संदर्भातलं आपण आज एक निवेदनसुद्धा, एक अर्जसुद्धा आपण CP साहेबांना ऑफिसला आपण दिलेला आहे। त्यामुळे आजच्या घडामोडीतली एक महत्त्वाची बाजू आपल्याला सांगतो आहे की मी चंद्रकांतदादा पाटील यांनी जे वक्तव्य आता जे काही झालं आहे म्हणतायत लोक, तर हे एक पब्लिक ओपिनियन आहे। आणि हे पब्लिक ओपिनियन असल्यामुळे आपल्या सगळ्यांना हे समजून घेतलं पाहिजे। मी चंद्रकांतदादालाही विनंती करेल की चंद्रकांतदादा, तुम्ही फिर्यादी नाही आहात, फिर्यादी ही महाराष्ट्र सरकार आहे। महाराष्ट्र स्टेटने आपल्या 3 मुलांवर 307, 353 असे गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे ते महाराष्ट्र स्टेटनं आपल्यावर दाखल केलेले आहेत। आणि सामान्यपणे स्टेट कोणाला म्हटलं जातं, तर होम मिनिस्ट्रीला, गृह मंत्रालयाला स्टेट म्हटलं जातं। त्यामुळे या प्रकरणामध्ये चंद्रकांत पाटील हे फिर्यादी नाही आहेत, फिर्यादी हे स्टेट आहे। आणि स्टेट असल्यामुळे आपला सगळ्यांना हे माहीत असलं पाहिजे की हे सगळं देवेंद्र फडणवीस करत आहेत। महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यासाठी करावे या संदर्भात काही सूचना केल्या आहेत का, त्याचाही तपास येत्या काळामध्ये आपल्या लक्षात येईल। त्यामुळं मी चंद्रकांतदादा पाटील, आपण जी उशिरा का असे ना, ज्याला आपण उशिरा सुचलेलं शहाणपण म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही। आपण पहिल्याच दिवशी जर जाहीर माफी मागितली असती, पण आपण पहिल्या दिवशी माफी न मागता भीक शब्दाला जस्टिफाय करण्याचा, भीक शब्दाचे काय काय अर्थ असू शकतात हे जस्टिफिकेशन आपण देत होतात। आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये परत लोकांमध्ये संतापाची भावना मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर आलेली आहे। त्यामुळे 2 दिवसाच्या नंतर आता जो काही सोशल मीडियामध्ये, TV चॅनल्समध्ये जी काही बातम्या दाखवल्या जात आहेत की चंद्रकांतदादा पाटील यांनी माफी मागितलेली आहे आणि गुन्हे रद्द करण्याच्यासाठी अशा प्रकारची काहीतरी बाजू मांडलेली आहे, कारण मी काल बघितलं तर काल सकाळी पत्रकारांवर गुन्हे दाखल करू नये अशा प्रकारचा एक आपला व्हिडिओ पाहिला, त्यानंतर पत्रकारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे
नाहीतर मी उपोषण करेल अशाही प्रकारचा आपण दुपार की संध्याकाळपर्यंत तसाही प्रकारचा एक व्हिडिओ आम्ही पाहिला। इथं या पोलीस स्टेशनमध्ये इथले एका चांगल्या प्रसिद्ध वृत्तवाहिनीचे एक पत्रकार आहेत त्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे की त्यांनी फोटोज कसा काढला त्यांनी व्हिडिओ कसा बनवला। म्हणजे आपल्या देशातलं जे जर्नलिझम आहे आपल्या देशातली जी पत्रकारिता आहे म्हणजे आम्ही पत्रकारितेमध्ये अनेक प्रकारची पत्रकारिता पाहिलेली आहे अनेक असे खटले आपण पाहिलेले आहेत। जसं राजस्थानमध्ये पहलू खान नावाच्या मॉब लिंचिंगमधून ज्या माणसाची हत्या करण्यात येते माणसांच्या थेट हत्या करणारे सुद्धा व्हिडिओ उपलब्ध आहेत ते कोर्टामध्ये पुरावा म्हणून सादर सुद्धा करण्यात आलेले आहेत। म्हणजे माणसांच्या हत्या करणारे व्हिडिओ किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये साक्ष पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर केले जातात तेव्हा कुठल्या व्यक्तीवर आणि पत्रकारांवर आत्तापर्यंत कुठले असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले किंवा त्यांना अटक झाली असं माझ्या काही पत्रकार म्हणून माझ्या काही ऐकवत नाही आहे। म्हणून पत्रकारांना काल रात्री त्यांना 11:30 सोडण्यात आलं आज परत सकाळी त्या पत्रकारांच्या घरी पोलीस गेली। त्यामुळे मी आपल्याला सांगतोय की चंद्रकांतदादा पाटील सकाळी म्हणतात की सगळे पत्रकारांचा काही संबंध नाही संध्याकाळी म्हणतात त्या पत्रकारानं फोटो कसा काढला त्याला बरोबर कसं काय माहीत होतं। सांगण्याचं माझं तात्पर्य असं आहे की काय चंद्रकांतदादा तुम्हाला दुसरं कुणीतरी ऑपरेट करत आहे का? तुम्ही सकाळी एक मत व्यक्त करता दुपारी एक मत व्यक्त करता तुम्ही आत्ता जी जे सोशल मीडियामधून आलेलं आहे मला वाटतं हे तुमच्या स्वतःच्या तोंडून हे वक्तव्य आलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उशिरा का असेना आपल्याला जर ही आपली झालेली चूक जी आहे ही लक्षात आली असेल तर नक्कीच महाराष्ट्रातली जनता त्याचं स्वागत करेल। पण त्यासोबत आपले अत्यंत जिवलग मित्र देवेंद्र फडणवीस हे आपले अत्यंत जिवलग मित्र आहेत ते महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे की स्टेट म्हणजे देवेंद्र फडणवीसजी आपल्या माध्यमातून हे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे हे गुन्हे रद्द करावे अशा प्रकारचा जो काही सोशल मीडियामध्ये मेसेज येतो आहे त्या मेसेजच्या अनुषंगाने मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आहे की अशा प्रकारचं गृह मंत्रालयाच्या माध्यमातून एक नोटिफिकेशन म्हणा एक ऑर्डर म्हणा एक अशा प्रकारचं पत्रक इथल्या स्थानिक सीपी कार्यालयामध्ये लवकरात लवकर येणं अपेक्षित आहे। कारण वास्तविकतेमध्ये हे गुन्हे रद्द करण्याचे जे अधिकार आहेत ते CRPC सेक्शन 482 अंतर्गत हे मुंबईच्या उच्च न्यायालयाला अधिकार आहेत त्यामुळे गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जावं लागलं तर आपले सगळे वकील मोफत मध्ये ही केस लढण्यासाठी तयार आहेत। हा झाला आपल्या लढाईचा एक भाग। म्हणून मुंबई उच्च न्यायालयाला जसे रद्द करण्याचे अधिकार आहेत तसे मी गृहमंत्र्यांनाही विनंती करतोय चंद्रकांतदादांनाही माझी विनंती आहे की आपण देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून अशा प्रकारची जी काही आपण भावना व्यक्त केली असं आम्हाला टीव्ही चॅनलच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे पाहायला मिळत आहे तर गृह मंत्रालयानं अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे रद्द करावे अशा प्रकारची आपण एक नोटीस म्हणा एक सूचना किंवा आपण संबंधित कार्यालयाला असं पत्रक देऊ शकता क्लीन चीट देऊ शकता। मी देवेंद्र फडणवीसांना आठवण करून देऊ इच्छितो की आपण संभाजी भिडे उर्फ मनोहर भिडे या भिडेला आपण अशीच क्लीन चीट दिली होती मागच्या वेळेला आपण मुख्यमंत्री असताना आपण काही CRPC 482 आधारावर मुंबई उच्च न्यायालयात जाऊन भिडेला क्लीन चीट दिली नव्हती त्यामुळे आपण विधिमंडळामध्ये उभं राहून ज्यांच्यावर सुद्धा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांना तुम्ही क्लीन चीट दिली होती। मला वाटतं जर दादा तुम्ही असं मन बनवलं असेल आणि परत ते कालच्या पत्रकाराच्या व्हिडिओसारखं परत त्याच्यामध्ये काही बदल होईल का नाही आम्हाला माहीत नाही आहे कारण चंद्रकांतदादा पाटील आपल्या या सोशल मीडियामध्ये जाहीर केलेल्या वक्तव्याप्रमाणे जर आपली भूमिका असेल तर आपले अत्यंत प्रिय मित्र आपल्या पक्षातले आपले ज्येष्ठ नेते म्हणा माजी मुख्यमंत्री म्हणा आताचे वर्तमान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांना आपण अशा पद्धतीची विनवणी करू शकता आणि खऱ्या अर्थानं म्हणजे एकतर पब्लिकमध्ये आपण जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते पब्लिक स्टेटमेंट वेगळं आहे पण चंद्रकांतदादा आपण फिर्यादी नाही आहेत फिर्यादी स्टेट असल्यामुळे मी आपल्याला परत विनंती करतो आहे की अशा प्रकारचं आपण पाऊल उचला हा एक अत्यंत महत्त्वाचा या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात याचा निषेध होतो आहे या वक्तव्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी बंद होत आहेत अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहेत। म्हणून मी आपल्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आज सीपींना भेटून तो अधिकृतपणे आपण ही प्रकरण रद्द करण्यात यावं अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे आणि आदरणीय सीपी साहेबांनी हे 100% सकारात्मक आम्ही याच्यावर ठोस भूमिका घेऊ असंही आम्हा सगळ्यांना सगळ्यांच्या समोर भाष्य केलेलं आहे भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे मी आपल्या या ज्या ज्या समाज बांधवांनी या शाई फेक प्रकरणामध्ये फार लोक ताकदीनं उभे राहिले पण काही काही लोक त्याच्यातसुद्धा आपल्याला ज्ञान पाजळत होते
मी त्यांची नावं नाही घेत, पण जे उत्तर ध्रुवाहून दक्षिण ध्रुवावर गेलेले आणि स्वतःला फार विद्वत्तेचे महामेरू म्हणवणारे काही असे लोक आहेत की ज्यांनी आत्ता मी त्यांचे वक्तव्य ऐकले, शाई फेकून असे निषेध व्यक्त करणे योग्य नाही, हे नाही ते नाही, या सगळ्या गोष्टी आम्ही बऱ्यापैकी ऐकलेल्या आहेत. त्यांनाही मला सांगायचं आहे की गांधीजींची हत्या केल्यानंतर गांधीजींच्या हत्यारांचं, गांधीजींची हत्या करणाऱ्या या बदमाशांचं जाहीर समर्थन करणारेही माणसं आहेत ना आपल्या देशात. बिल्किस बानो प्रकरणामध्ये ज्या बलात्कारांना सोडलं त्या बलात्कारांचे सत्कार करणारे सुद्धा माणसं आहेत ना आपल्या देशात. गांधींची हत्या करणाऱ्या हत्यारांचं जाहीर समर्थन करणाऱ्यांना लाज वाटत नाही. त्यामुळं या प्रकरणामध्ये आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की अर्ज विनंत्या मोर्चे इतकंच नाही तर उदयनराजे भोसलेसारखे महाराष्ट्रातले एक मोठे नेते म्हणा, वंशज म्हणा, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू महाराष्ट्रानं पाहिले आहेत. संभाजीराजे भोसलेसारखे राजे प्रधानमंत्र्यांना पत्र लिहित आहेत. जर आता चंद्रकांतदादा पाटलांना जी 2 दिवसांमध्ये सद्बुद्धी सुचली की आपण माफी मागितली पाहिजे, अशी सद्बुद्धी महाराष्ट्राच्या राज्यपालांना सुचली आहे का? आणखी का महाराष्ट्राचे राज्यपाल कुठेही एका ठिकाणी बोलायला तयार नाहीत की माझी चूक झाली? राज्यपाल आणखी कुठेही बोलायला तयार नाहीत की माझी चूक झाली. सांगण्याचं तात्पर्य काय की हे जे चाललंय हे योग्य की अयोग्य, कारण सगळ्या देशाचंच कायद्याचा संविधानाचा लोकशाहीचा बाजार मांडलेला आहे आणि त्यामध्ये वारंवार आपल्याला काही लोक जे ज्ञान पाजळत आहेत त्या ज्ञान पाजळणाऱ्यांना आम्हाला सांगायचं आहे की तुमच्या पक्षाची संस्कृती किती दंगली करण्याची आहे, किती राडे करण्याची आहे, त्या संस्कृतीचं आम्हाला ज्ञान पाजळू नका. जे झालेलं आहे ती स्पॉन्टेनियसली प्रतिक्रिया आलेली आहे. या प्रतिक्रियेच्या पाठीमागं कुठल्याही प्रकारचा म्हणजे आम्हाला म्हणजे या गोष्टीची शरम वाटते. म्हणजे तुम्हाला मी सगळ्या आपल्या सोशल मीडियातील बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये जेव्हा ॲसिड अटॅक होतो, ॲसिड अटॅक, तर त्या ॲसिड अटॅकवर सुद्धा IPC सेक्शन 326A लावलं जातं. ॲसिड अटॅकवर म्हणजे त्याच्यात सुद्धा 326A आहे आणि इतर रंगीत पाणी अशा प्रकारचा उल्लेख आहे आपल्या FIR मध्ये. रंगीत पाणी फेकलं आहे आणि त्याच्यावर तुम्ही 307 लावताय. ऍसिडवर 307 नाही आहे, ऍसिड अटॅक. हे खरं पाहता त्या ऍसिड अटॅक मधून खऱ्या अर्थानं त्या माणसाचं, संबंधित माणसाचं आयुष्यच उद्ध्वस्त होतं. त्या ऍसिड अटॅकला सुद्धा 307 लावली जात नाही. रंगीत पाण्याला तुम्ही 307 लावली आहे. सांगण्याचं तात्पर्य बांधवांना एवढंच आहे की सगळंच खोटं आहे, ते कोर्टात उघडं पडणार आहे. त्यामुळं आपण गंभीर स्वरूपाची दखल घेऊन तात्काळ आपण जी काही माफी मागितली असं आम्हाला कळत आहे त्याचं नक्कीच उशिरा का असेना आपण माफी मागताय. तर हे सगळ्या परिवर्तनावर प्रेम करणारे पिंपरी चिंचवड असेल, पुणे परिसर असेल आणि खास करून संबंध महाराष्ट्रातून या प्रकरणावर आपापली भूमिका मांडणाऱ्या आणि शासनाला प्रशासनाला जा विचारणाऱ्या त्या प्रत्येकाचं आपण मनापासून आभार मानूया. पण व्यवहारामध्ये ही कोर्टामध्ये केस सुरू झालेली आहे, त्याची पहिली हेरिंग पण झालेली आहे. ही केस रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जाऊन क्वॅश करण्यासाठी आपली वकील यंत्रणा तयार आहे. गृहमंत्र्यांना आपण विनंती करतोय, आज आत्ता आम्ही संध्याकाळी 6-7 वाजता सीपींना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यामुळे आपल्या या तिन्ही भीम योद्ध्यांना, परिवर्तनवाद्यांना या प्रकरणातून सुखरूपपणे त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण जे जे काही लीगल रिक्वायरमेंट आहे, जे काही गरजेचं आहे कायद्यानुसार, आपण त्याचाही प्रयत्न करतोय. CRPC मध्ये एक सेक्शन 258 आहे, ते जरी अधिकार 258 मध्ये असले तरी ते समरी केसेसमध्ये असतात. त्यामुळे समरी केस ही नाही आहे. ही समरी केस नसल्यामुळे आपल्याला एक तर हायकोर्टामध्ये किंवा आता गृहमंत्र्यांचे आदेश किंवा CP साहेबांची डिस्क्रेशनरी पॉवर या दोन्ही तिन्हीच्या आधारावर ही केस रद्द करण्यात यावी अशा प्रकारचा आपण प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं, मी जे जे या युद्धामध्ये सहभागी आहेत, घरी बसून आहेत, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आहेत, त्या सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि हे युद्ध व्यवहारात प्रत्यक्षामध्ये जोपर्यंत हे युद्ध आपण जिंकत नाहीत तोपर्यंत कुठल्याही शाब्दिक चकमकीमध्ये, कुठल्याही शाब्दिक या स्टेटमेंट्सच्या युद्धामध्ये न फसता आपण सगळ्यांनी शांतपणे, जे चांगली घटना असेल तर त्याचं नक्की स्वागत केलं जाईल, पण आपण कायद्याच्या नुसार ही बाजू आपण मांडत आहोत. मी सोशल मीडियाच्या माध्यमातून, बहुजन संघटकच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीचा उपाध्यक्ष नात्यानं सगळ्यांचं मी अभिनंदन करेल, जे जे या युद्धामध्ये सहभागी आहेत, खास करून वकील आघाडी आहे, इथले हजारो कार्यकर्ते आहेत, सगळ्या संघटना आहेत. आपण सर्वजण गेल्या 2-3 दिवसापासून सातत्यानं प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांना न्याय मिळेल, आपण न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहोत. जे घडलं असेल
त्याचेही आपण जे काही परिणाम असतील त्याला सामोरं जायला तयार आहोत. पण जे घडलेलं नाही आहे अशा प्रकरणामध्ये विनाकारण गोवण्याचा प्रयत्न होत असेल तर नक्की त्याचा विरोध एकदम डंके की चोट पर त्याचा विरोध होईल. मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की देर आहे दुरुस्त आहे और क्या बोलते उसको ऊट पहाड़ के नीचे आ गया. ऊट पहाड़ के नीचे आता है कारण तुम्हाला जर प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्षच अपेक्षित आहे. सुमोटो कारवाई मला त्या सुमोटो कारवाईचं काही आजपर्यंत कळलं नाही. त्या मुंबईतला त्या शिंदे गटाचा आमदार प्रकाश सुर्वे त्याचा साधसा नेहमी उल्लेख होतो तो पार पाय तोडायची हात तोडायची भाषा करतो त्याच्यावर कधी सुमोटो कारवाई झाल्याचं मी ऐकत नाही. अनेक असे लोक आहेत आणि अनेकांची आपण नावं घेऊ शकतो पण जे आपले परिवर्तनवादी योद्धे आहेत त्यांच्यावर अनेक ठिकाणी अशा सुमोटो पद्धतीच्या कारवाया होतात. या सगळ्या कारवाया ज्या आहेत त्या निषेधार्ह आहेत. आपण कायदा सर्वांसाठी समान आहे तो समान पद्धतीनं राबला जावा हीच आपल्या सगळ्यांची भूमिका आहे. मी आपल्या सगळ्यांना उद्या परवा 14 तारखेला आपली कोर्टामध्ये हेरिंग होईल. मला पूर्ण अपेक्षा आहे की आज जे आपल्या मुलांना जी पोलीस कस्टडी आहे त्याला आपण मॅजिस्ट्रेट कस्टडी सोबत त्यांना बेल मिळेल आणि त्यासोबतच हे जे काही आता प्रयत्न चालले आहेत की सगळी FIR क्वॅश करण्याचे रद्द करण्याचे खोटे गुन्हे रद्द करण्याचे तेही आपण प्रयत्न करतो आहोत. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि जे काही दिवसभरात आज घटना घडल्या आहेत बरेच बुद्धिभेद करण्याचे प्रयत्न पण सुरू आहेत त्या बुद्धिभेदांना आपण कृपा करून बळी पडू नका आणि आपण सर्वजण आपापल्या स्तरावर जसं जमेल त्या पद्धतीने या युद्धामध्ये सहभागी राहा.